आज आपण सोप्या पद्धतीने आणि पटकन तयार होणारी भरल्या वांग्याची रेसिपी पाहणार आहोत मराठवाड्याच्या पद्धतीने बनवतो आहे सोपी पद्धत आहे पटकन होणारी आहे आपण सुरुवात करूयात सगळ्यात अगोदर आपल्याला एक मसाला बनवून घ्यायचा आहे त्यासाठी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे मी त्यामध्ये आपल्याला दोन टेबलस्पून भाजलेलं सुकं खोबरं घ्यायचं आहे एक टेबलस्पून भाजलेले तीळ घ्यायचेत आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला भाजलेले शेंगदाणे घालायचेत साधारण तीन टेबलस्पून एवढे शेंगदाणे घेतलेत मी भाजलेले शेंगदाणे पुन्हा एकदा हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला आलं आणि लसूण घालायचं आहे यासोबतच आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं थोडी हळद घालते मी काळा मसाला घालायचा यामध्ये जो साठवणीचा मसाला असतो आपला काळा मसाला तो घेतलेला आहे यासोबतच थोडंसं लाल तिखट घेते थोडी जिरेपूड घेतली साधारण अर्धा चमचा आणि एक चमचा आपल्याला धनेपूड घालायची यासोबतच आपल्याला भरपूर कोथिंबीर घालायची आणि पाणी न घालता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर आपला मस्त असा मसाला तयार झाला आहे तर हा मसाला तुम्ही भरलेल्या वांग्यासाठीच नाही तर कुठल्याही भरलेल्या मसाल्याच्या भाजीसाठी वापरू शकता खूप छान लागतो टेस्ट खूप छान येते आता आपला मसाला तयार झाला आहे आता आपल्याला वांगी घ्यायची तर स्वच्छ धुवून घेतलीत मी वांगी याला चिरून घ्यायचं आहे आपल्याला जर तुम्ही वांगी अगोदर चिरून ठेवणार असाल तर मिठाच्या पाण्यामध्ये घालून ठेवायची म्हणजे काळी पडत नाही तर इथे मी अगोदर मसाला बनवून घेतलाय आता पटकन वांगी चिरून त्यामध्ये मसाला भरून घेणार आहे शक्यतो लहान आकाराची आणि कोवळी वांगी घ्यायची म्हणजे छान लागते भाजी आता वांगी चिरून झाली यामध्ये पटकन आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे भरपूर मसाला घालायचा बघू शकता या पद्धतीने भरपूर मसाला घालून त्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं म्हणजे मसाला छान गच्च बसतो त्यामध्ये याच पद्धतीने राहिलेली जी वांगी त्यामध्ये सुद्धा मी मसाला भरून घेणार आहे मराठवाड्यामध्ये स्पेशली शेंगदाणे आणि तिळाचा वापर जास्त प्रमाणात केला जातो यासोबतच काळा मसालासुद्धा जास्त वापरला जातो आता सगळ्या वांग्यात मी मसाला भरून घेतला आहे काही मसाला आपला शिल्लक राहिलेला आहे आता फोडणी करायची आपल्याला त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये तेल घालायचं तेल तापलं की त्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची मोहरी तडतडू द्यायची मोहरी तडतडली की थोडासा हिंग घालायचा आहे आणि जो शिल्लक राहिलेला मसाला आहे तो आपल्याला यामध्ये घालायचा मसाला छान आपल्याला परतून घ्यायचा गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची याला सतत हलवत राहायचं आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला त्याला छान परतून घ्यायचं आहे हा मसाला वापरून तुम्ही डब्यासाठी सुकी भाजीसुद्धा बनवू शकता खूप छान होते आता आपला जो मसाला आहे दोन ते तीन मिनटं मी परतून घेतला यामध्ये आता थोडंसं पाणी घालणार आहे अगदी थोडंसं घालायचं आणि पुन्हा एकदा याला छान परतून घ्यायचं आहे तर मसाला जेवढा छान परतला जाईल चव तेवढी छान लागते त्यामुळे याला व्यवस्थित परतून घ्यायचे तर आपला जो मसाला आहे जवळपास मी तीन ते चार मिनटं छान परतून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता याला मस्त तेल सुटलेले आता गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आणि मसाला भरून घेतलेली जी वांगी आहेत ती यामध्ये घालायची वांगी घालून याला छान मिक्स करून घ्यायचे एकदा मसाल्याचं याला मस्त कोटिंग यायला हवं जर तुम्हाला सुकी भाजी बनवायची असेल तर याच पद्धतीने बनवायची फक्त तेलाचं प्रमाण जास्त घ्यायचं व्यवस्थित या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं गरज वाटली तर एकादा टेबलस्पून यामध्ये पाणी घालायचं आणि यावरती झाकण ठेवून छान वांगी शिजवून घ्यायचे आता यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी घालते एकदा मिक्स करून घेणार आहे गॅसची फ्लेम कमी करायची यावरती झाकण ठेवायचं आणि दोन तीन मिनटं याला एक छान वाफ येऊ हो द्यायची यामुळे वांग्याला चव छान लागते आता यावर झाकण ठेवूयात आणि दोन तीन मिनटं याला एक वाफेव देऊयात दोन तीन मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर यामध्ये गरम पाणीच घालायचं थंड पाणी घालायचं नाही एकतर गरम पाणी घातल्यामुळे आपली वांगेही छान शिजली जातात पटकन भाजी तयार होते आणि चवही छान लागते तर गरजेप्रमाणे आपल्याला पाणी घालायचं गरज वाटली तर यामध्ये थोडंसं मीठ घालायचं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मीडियम फ्लेमवरती याला एक उकळी येऊ हो द्यायची एक उकळी आली की गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची यावरती झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून आपल्याला चार पाच मिनटं याला शिजवून घ्यायचे आहे जर झाकण ठेवते गॅसची फ्लेम कमीच आहे कमी, कमी फ्लेमवरती चार पाच मिनटं मी याला शिजवून घेतले आपण चेक करूयात तर आणखी थोडंसं होऊ देणार मी याला आता यावरती झाकण नाही ठेवणार झाकण न ठेवता शिजवून घेते गॅसची फ्लेम कमी ठेवायची तर आणखी चार पाच मिनटं मी याला शिजवून घेतले वांगी ही छान शिजली गेलेली आहेत बघू शकता मसालाही मस्त तयार झाला आहे तर तुम्ही बघू शकता मस्त आपलं मराठवाड्याच्या पद्धतीचं मसाला वांग तयार झाले जे तुम्ही चपाती भाकरी किंवा भात कशासोबतही खाऊ शकता मस्तच लागतं तर नक्की या पद्धतीने एकदा करून पहा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच अश्विनीच रेसिपी या फेसबुक पेजला सुद्धा नक्की फॉलो करा आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा